गतिमंद तरुणीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार, चिखली तालुक्यातील अंडापूर येथील लाजिरवाणी घटना. मुंबई पुण्यातील बलात्काराच्या घटनांनी राज्यभर रोष व्यक्त होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंडापूर येथील एका गतिमंद तरुणीवर दोघा नराधमांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेने जिल्हा हादरलाय. ही तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून दोघांनी हे कुकर्म केले. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंडापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंडापूर येथील 57 वर्षीय शेख इलियास शेख सत्तार आणि 55 वर्षीय चांदखा रहीम खा अशी आरोपींची नावे आहेत. अंडापूर येथील 46 वर्षीय महिला नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेली असता तिची 19 वर्षीय गतिमंद मुलगी घरी एकटीच होती. आरोपींनी मुलगी एकटीच असल्याचे पाहून घरात घुसले आणि दोघांनी तिच्यावर बळजबरीने आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. पीडितेची आई शेतातून घरी आली असता दोघांनी तेथून पळ काढला. घडलेला प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईने तत्काळ अंडापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आणि अंडापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फरार झालेल्या दोन्ही नराधमांना अटक केली. अंडापूर पोलीस स्टेशनमध्ये एका गतिमंद मुलीवर 2 इसमांनी लैंगिक अत्याचार केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्वरित त्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींचा PCR घेण्यात आलेला असून आता अंडापूर पोलीस पुढील तपास करत आहे.